नमस्कार मंडळी, मी वृषाली तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बेस्ट रेसिपीज फॉर यू या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण एक स्नॅक्सचा वेगळा प्रकार बघणार आहोत, जो घरातल्या साहित्यामधनं बनतो। साहित्य नेहमीचंच पण अप्रतिम चव देणारा, ते म्हणजे हे बनवलेले आहेत डाळ कटलेट। या डाळ कटलेटची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते। खूप छान नाश्त्याला बनणारा हा पदार्थ आहे, मधल्या वेळेला खायलाही तुम्ही हा बनवू शकता। तर हे डाळ कटलेट कसे बनवायचे त्याची रेसिपी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण जरूर बघा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ असेच बघत रहा। सध्या लॉकडाऊनमुळे मी रोज नवीन व्हिडिओ अपलोड करते आहे, सर्वजण घरात आहे त्यामुळे नवीन नवीन पदार्थ बनवायला तुम्हाला मदत व्हावी त्यासाठी रोज असे नवीन नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी मी रोज हजर होत आहे। तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। डाळ कटलेट बनवतोय आपण, त्यासाठी मी ही एक कप चना डाळ, हरभऱ्याची डाळ 3-4 तास भिजून घेतली होती। आलं घेतलेलं आहे 2 इंच आणि मिरच्या घेतलेल्या आहेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे वाटून घेणार आहोत। यात आता ही डाळ घालून घेऊया आपण। आपल्याला पाणी नको आहे, डाळीत पाणी न घालता आपल्याला डाळ वाटायची आहे। पाणी न घालता वाटलेली आहे डाळ। जर तुम्हाला गरज पडली तर एखादा दुसरा चमचा पाणी घाला, जास्त पाणी अजिबात घालू नका यात। एक बटाटा मी उकडून घेतला होता, तो आपण किसणीवर किसून घेणार आहोत या पद्धतीने। यात आता मी घालती आहे ही वाटून घेतलेली डाळ। या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्याला घरातल्या साहित्यांमधनंच जरा वेगळे पदार्थ बनवायचे असतात, तर त्यासाठी हा पदार्थ मी आज तुम्हाला दाखवती आहे। नक्की करून बघा, सगळ्यांना खूप आवडेल हा। यात आता मी घालती आहे हा मी बारीक चिरून घेतलेला कढीपत्ता आहे, एक कांदा आणि कोथिंबीर मी चिरून घेतलेली आहे। मी कांदा घालते, हा चिरून घेतलेला कढीपत्ता। कढीपत्ता असा चिरून घातला की त्याचा खूप छान फ्लेवर लागतो। बारीक चिरलेली कोथिंबीर, यात मी घालती आहे 1 चमचा चाट मसाला, 1/2 चमचा या चिली फ्लेक्स मी घालती आहे। चिली फ्लेक्स 1/2 चमचा घालायच्यात, कारण आपण वाटताना सुद्धा मिरची यात घातलेली आहे। चिली फ्लेक्स खूप छान दिसतात म्हणून आपण त्या वापरतो आहे। 1/2 चमचा हिंग घालती आहे। यात मी घालती आहे चवीनुसार मीठ, 1/2 चमचा मी हे हातानेच व्यवस्थित मळून घेते या पद्धतीने। सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत। खूप मस्त असं टेस्टी लागणारा हा पदार्थ तुम्ही नाश्त्याला, दुपारच्या वेळेला खाण्याला बनवू शकता। हा आपला बारीक रवा, जो आपण उपम्यासाठी सांजेसाठी वापरतो, तो रवा मी घेतलेला आहे। आपण आता हाताला थोडंसं तेल लावून घेऊया आणि छोटासा गोळा या पद्धतीने आपण घेऊया, असा हा गोळा मी बनवला। आता हा गोळा मी या डिशमध्ये, हा रवा घेतीये, या रव्यामध्ये आपल्याला हा घोळवून घ्यायचा आहे। रव्यामध्ये घोळवला की हे तळलं की खूप छान दिसतं या पद्धतीने। अगदी छोटे छोटे असे आपल्याला कटलेट बनवायचे आहेत, असे छोटे छोटे करा म्हणजे छान दिसतात ते। तुम्हाला हवं तो तुम्ही शेप त्याला देऊ शकता, मी गोल दिलेला आहे। या पद्धतीने मी आता सगळे कटलेट करून घेते। या पद्धतीने माझे कटलेट बनवून रेडी झालेले आहेत। मी तेल गरम करायला ठेवलेले, आपण डीप फ्राय केलेले कटलेट करतो आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही शेल फ्राय केले तरी चालतील।
या पद्धतीने आपण हे सोडून घेऊया. इतके मस्त आणि टेस्टी बनतात हे. आणि शिवाय डाळ आहे, हेल्दी आहे, आणि आपण घरातलंच सगळं साहित्य त्यासाठी वापरले. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही भाज्या पण यात वापरू शकता. मी यात गाजरही वापरते, पण सध्या लॉकडाऊनमुळे मला ते, मी जेव्हा भाजी आणायला बाजारात गेली तेव्हा मिळालं नाही, पण गाजरही यात किसून घातलं तर खूप छान लागतं. मस्त असं गोल्डन गोल्डन आपल्याला होऊ द्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने छान असं तळून घ्यायचं आहे. सध्या लॉकडाऊनच्या काळामध्ये मी रोज रेसिपीज टाकती आहे की मुलांना आवडतील, घरातल्यांना आवडतील, आणि वेगळ्या काहीतरी त्याही घरातल्या साहित्यातनं बनणाऱ्या. आपण आत्तापर्यंत अनेक रेसिपीज अशा बघितलेल्या आहेत, तर त्या तुम्हाला कशा वाटल्या, त्या तुम्हाला आवडत आहेत ना, त्या आवडत असतील तर तुम्ही माझं चॅनल त्या सबस्क्राईब कराच, आणि त्या रेसिपीजला लाईक करा, शेअर करा. आणि जे स्नॅक्स असतात, जे वेगळे पदार्थ आहेत, स्नॅक्स आहेत, स्वीट्स आहेत, पिकल्स आहेत, त्याच्या प्लेलिस्टसुद्धा तुम्हाला चॅनलवर अवेलेबल आहे. मस्त अशा गोल्डन गोल्डन हे कटलेट दिसत आहेत आपले, खूपच छान लागतात हे, तुम्हाला नक्की खूप आवडतील. दोन्ही बाजूनी मस्त असे तळून आपले कटलेट्स तयार झालेले आहेत. बघू शकताय तुम्ही किती छान दिसत आहेत, तर नक्की बनवून बघा. आपण हे काढून घेऊया. एकदम मस्त असे क्रिस्पी तयार झालेले आहेत. मी तुम्हाला याचा क्रिस्प दाखवते, बघू शकता तुम्ही. एकदम मस्त तयार झालेले आहेत हे कटलेट, सर्विंगसाठी रेडी आहेत. ते खाण्यासाठी मी बनवलेली आहे ही ग्रीन ओल्या नारळाची चटणी. ही कशी बनवायची ही ऑलरेडी मी अपलोड केलेली आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. तुमच्या स्क्रीनवर आय दिसत असेल, तुम्ही तिथेही क्लिक करू शकता, किंवा ही तुम्ही टोमॅटो केचपसोबत खाऊ शकता. तर या पद्धतीने हे डाळ कटलेट